मुंबई गोवा महामार्गावरील पेण जवळील हमरापूर फाटा येथील ब्रिजवर भरधाव बोलेरो पिकअपने पुढे जाणाऱ्या एच पी गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला मागून धडक दिली या अपघातात बोलेरो पिकअप मधील एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे सुमित चंद्रकांत खवळे हे बुधवारी आपल्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअपमधून देवगडवरून मुंबईला वाशी मार्केटला आंबे विक्रीसाठी घेऊन जात असताना पहाटे सव्वा चारच्या सुमारे सुमारास पेण जवळील हमरापूर फाटा येथील ब्रिज वर आले असता पुढे असणाऱ्या पनवेल बाजूकडे एच पी गॅस घेऊन जाणाऱ्या ट्रक ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला यावेळी ट्रक चालकाने ट्रक लेनवरून बाहेर काढल्याने भरधाव ट्रक ला पिकअपने किनर बाजूकडून जोरदार धडक दिली अपघात एवढा भीषण होता की बोलेरो पिकअप व अपघातग्रस्त हे ट्रकच्या मागच्या बाजूस अडकून पडले होते या अपघातात बोलेरो चालक सुमित चंद्रकांत खवळे हा गंभीर जखमी झाला तर त्याची पत्नी स्पृहा सुमित खवळे ही जागीच ठार झाली यावेळी अपघात स्थळी दोन्ही वाहने एकमेकात अडकून असल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती अपघाताचे वृत्त कळताच अपघातग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर यांनी रुग्णांना आपल्या रुग्णवाहिकेतून तात्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले यावेळी दादर सागरी पोलीस व पेण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अडकलेल्या दोन्ही वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरू अधिक तपास दादर पोलीस सहायक पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सतीश पाटील करत आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट